जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या सटाणा शहर व परिसरातील कोरोनाचा सामना करण्यासाठी सटाणा पोलिसांनी सुमारे 270 कोरोना वॉरियर्सला आज प्रशिक्षण देऊन सज्ज केले. आजपासून हे सर्व कोरोना वॉरियर्स सटाणा शहरात जनतेच्या आणि पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस ठाणे हद्दी अंतर्गत कोरोना महामारी संसर्ग रोखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याकरिता कोरोना वॉरियर्स ही संकल्पना पुढे आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. सकाळी सटाणा पोलिसांनी 270 कोरोना वॉरियर्सला येथील पोलीस परेड मैदानावर निमंत्रित करून सुरक्षित अंतर ठेवत त्यांना येत्या काळात कोणत्या पद्धतीने सेवा बजवायची आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. हे वॉरियर्स नाकाबंदी फिक्स पॉईंट तसेच बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवतील. हे नागरिक गावात प्रवेश करणार नाही याबाबत दक्षता ठेवावी अशा सूचना या वॉरियर्सला देण्यात आलेल्या आहेत. यावेळी कोरोना वॉरियर्स यांना टी शर्ट कॅप शिट्टी काठी तसेच मास्क व सॅनिटायझर आदींचे वाटप करण्यात आले. CNI महाराष्ट्रासाठी प्रशांत कोठावदे सटाणा नाशिक. सटाणा शहर आणि तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते की कोरोना विरुद्धची लढाई आपल्या सर्वांना लढाई जिंकायची आहे आणि आतापर्यंत नागरिकांनी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सहकार्य केल्यामुळे आपण कोरोनाचे रुग्ण पुढे वाढू न देण्यासाठी आपण चांगले प्रयत्न केलेले आहेत. पोलिसाची संख्या अपुरी आहे आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाहीत. त्यासाठी सटाणा शहरामध्ये साधारणपणे 150 तरुण पोलिसांच्या सोबत काम करण्यासाठी स्वेच्छेने तयार झालेले आहेत. आज त्यांना आपण कोरोना वॉरियर्स म्हणून नेमणूक करून जवळजवळ त्यांना सर्वांना आपण सॅनिटायझर मास्क आणि त्यांना योग्य त्या काम करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. हे सर्व तरुण पोलिसांच्या सोबत थांबून आपल्या सर्वांची सेवा करणार आहेत. नागरिकांना विनंती करण्यात येते की सर्वांनी त्यांनी दिलेले आदेश आपण सर्वांनी पाळावेत आणि निश्चितपणे एक चांगली यामधून एक माहिती आपल्याला त्यामधून प्राप्त होणार आहे आणि अशा पद्धतीने नागरिकांनी त्यांना आणि सर्वांना आम्हाला सहकार्य करावं एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.